नाही नगर कोपरगावचा तो अनेक वर्ष राज्य सरकारी ताब्यात रस्ता होता. दुर्दैवाने तो बीओडी तत्वावर ज्या गतीने विकसित व्हायला पाहिजे दुर्दैव झाला नाही. नंतर तो मग आपणच प्रयत्न करून नॅशनल हायवेकडेच आपण सुपूर्द केला. तो 490 कोटीचा आपण टेंडर काढला होता शिर्डी टू नगर, पण तो 27% काहीतरी बिलो भरला कॉन्ट्रॅक्टरनी. आणखीन त्यांनी सब कॉन्ट्रॅक्टिंग केलं, अनेक त्याच्यामध्ये काही राजकीय हस्तक्षेप आले, म्हणून शेवटी टेंडर आता रद्द झालेला आहे. आता सुधारित टेंडर साधारण वाटतं 900 कोटीचा आता सरकारने परत काढलेला आहे, त्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु रस्त्या आता मधल्यांतरी म्हणजे आपल्याला कल्पना, अतिवृष्टीसारखी पाऊस अतिवृष्टीमुळे त्याचे रिपेअर्स होत नव्हते, पण आता पुढच्या 8-10 दिवसामध्ये 4-5 आणखीन गरज वाटली तर ज्यादा कॉन्ट्रॅक्टर्स लावून हा मोटरेबल रोड करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. मला वाटतं पुढच्या 15 दिवसामध्ये हा पूर्ण रोड मोटरेबल होईल, म्हणजे खड्डे बुजणं मोठे मोठे ज्या ठिकाणी वाहतुकीला अडथळे येत होते, बऱ्याचशा दुर्दैवानं जीवितहानी झालेली आहे. परंतु साधारण आता हा जो नवीन सुधारित बांधण्यात आला 900 कोटी रुपयाच्या रस्त्याला, नॅशनल हायवे अथॉरिटीच्या लोकांचं म्हणणं आहे की साधारण जानेवारीपर्यंत टेंडर अंतिम होईल. अजून 2-3 महिने टेंडर लागतील. जी काही प्रक्रिया नॅशनल हायवे करता करावं लागते ती करता लागते, ती काही राज्य सरकारच्याकडे अजून हायवे नाही आहे. परंतु 100% तोपर्यंत हा रोड मोटरेबल राहील आणि झालेला जो त्रास आहे संपूर्ण त्या म्हणजे वाहतूकदारांना आहे नागरिकांना आहे त्यातून त्या बाबतीमध्ये लोकांना दिलासा देण्याचा आता दिलासा मी देऊ असं आश्वासन नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना आता आपल्याला दिलेलं आहे.